हेलो स्टूडेंट्स, तर लास्ट टाइम आपण एनर्जी कन्सिडरेशन और एनर्जी डेन्सिटीचे फॉर्म्युले किंवा टोटल एनर्जीचे फॉर्म्युले बघितलेले होते. आता आपण इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह याचा पार्ट आणि याच्याशी रिलेटेड जे काही न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. हा देखील पार्ट खूप इझी आहे. ओके, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ओके इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता इंटेन्सिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? तर अमाऊंट ऑफ एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दॅट इज क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट इज क्रॉसिंग पर युनिट टाइम पर युनिट एरिया विच इज हेल्ड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इज कॉल्ड एज इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सपोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह लेफ्ट टू राईट निघाली आणि आपण काय केला, इथं युनिट एरिया, त्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला युनिट एरिया, परपेंडिक्युलर डायरेक्शन युनिट एरिया आपण जर ठेवला. ओके, लक्षात घ्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय करायला लागली, लेफ्ट टू राईट निघाली आहे आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रपोगेशनच्या डायरेक्शनला ओके परपेंडिक्युलर एरिया ठेवला, तर या एरियामधून किती एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम पास होते त्याला काय म्हणतो आपण, इंटेन्सिटी असं म्हणतो. ओके, बघा डेफिनेशन कशी येणार आहे. इंटेन्सिटी ऑफ EM waves, intensity of EM waves is defined as, intensity of EM waves is defined as amount of energy of EM waves, amount of energy of EM waves crossing per unit area, per unit area per unit time, per unit area per unit time. ओके, म्हणजे थोडक्यात इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे, एनर्जी दॅट इज क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके, सो इंटेन्सिटी इज यू डिवाइडेड बाय एटी असा फॉर्म्युला येणार आहे. एनर्जी दॅट इज क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता हा इंटेन्सिटीचा याच्यावरून फॉर्म्युला कसा येणार बघा. इंटेन्सिटीचा हा बेसिक फॉर्म्युला झाला अकॉर्डिंग टू डेफिनेशन. ओके, सो इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम, देअरफॉर यू डिवाइडेड बाय एटी. यू हे सिम्पल आपण कशासाठी वापरतो, एनर्जीसाठी. ए इज फॉर एरिया अँड टी इज फॉर द टाइम. ओके, आता बघा ही एनर्जी कशी काढता येईल. तर एनर्जी म्हणजे काय असतं, एनर्जी डेन्सिटी इंटू व्हॉल्युम असतं. जस्ट एनर्जीचा फॉर्म्युला काय, एनर्जी डेन्सिटी इंटू व्हॉल्युम. लास्ट टाइम मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण एनर्जी डेन्सिटी म्हणजेच काय असतं, एनर्जी डिवायडेड बाय व्हॉल्युम असतं ना, त्याला म्हणतो आपण एनर्जी डेन्सिटी. सो एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, दॅट इज एनर्जी डेन्सिटी इंटू व्हॉल्युम डिवायडेड बाय एटी. ओके, सो आय इज इक्वल टू एनर्जी डेन्सिटी यू ऍज इट इज. ओके, आणि व्हॉल्युमचा फॉर्म्युला काय येणार आहे, आता बघा, व्हॉल्युम, व्हॉल्युमचा फॉर्म्युला काय असतो, तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू काय असतं, लेंथ असतं. म्हणजे आपण सपोज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या डायरेक्शन एक सिलिंड्रिकल एरिया आपण जर सिलिंड्रिकल व्हॉल्युम जर कन्सिडर केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सपोज लेफ्ट टू राईट निघाली आणि आपण काय केलं, एक सिलिंड्रिकल व्हॉल्युम जर कन्सिडर केलं, तर व्हॉल्युम म्हणजे काय येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ हे व्हॉल्युम होणार आहे, डिवायडेड बाय काय येणार आहे, एटी होणार आहे. ठीक आहे, आता इथं ए अँड ए गेट कॅन्सल, सो इंटेन्सिटी इज इक्वल टू काय येणार आहे, यू इंटू एल बाय टी. ओके, आता हे एल बाय टी म्हणजे काय येणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येणार आहे. सपोज म्हणजे टी टाइम मध्ये सपोज काय करत असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एल एवढं डिस्टन्स जर ट्रॅव्हल करत असेल, टी टाइम मध्ये एल एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल. ठीक आहे, तर एल बाय टी म्हणजे काय येणार आहे, स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याच्यामुळे इंटेन्सिटीचा फायनल फॉर्म्युला काय लागला, यू इंटू व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याला आपण काय करतो, सीनस रिप्रेझेंट करतो. सो सी इज इक्वल टू काय असतं, एल बाय टी असतं. ओके, सो इंटेन्सिटी इज इक्वल टू काय असतं, यू इन टू सी. म्हणजे बघा किती सिम्पल फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायला, कारण एनर्जीचा एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला तर सगळ्यांनाच पाठ आहे, लक्षात घ्या, एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला तर सगळ्यांना पाठ आहे.
बरोबर. सो इंटेन्सिटी इज इक्वल टू एनर्जी डेन्सिटी इनटू वेलोसिटी येणार आहे. लक्षात आलं का बघा, इंटेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला, हे डेरिवेशन लक्षात राहू दे अगर नाही राहू दे ओके, परंतु हा फॉर्म्युला लक्षात राहिला पाहिजे की इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे असतं एनर्जी डेन्सिटी इनटू वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, वेलॉसिटी ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता फायनल फॉर्म्युला काय येणार, तर एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट इंटू त्याला काय होणार आहे सीन मल्टीप्लाय होणार आहे, हा इंटेन्सिटीचा फॉर्म्युला येणार आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय येणार आहे, हाफ हाफ बी नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू सी ओके, हा देखील येणार आहे सेकंड फॉर्म्युला. तर हे इंटेन्सिटीचे हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायला सोपे आहेत. ज्यांना एनर्जी डेन्सिटीचे फॉर्म्युले पाठ आहेत त्यांना इंटेन्सिटीचे फॉर्म्युले इझिली लक्षात राहतात. एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट किंवा हाफ बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट, तर त्याला फक्त काय केलेलं आहे सी ने मल्टीप्लाय केलेलं आहे ओके. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ओके. आता इंटेन्सिटीचा आणखी एक दुसरा फॉर्म्युला आहे, तो एक फॉर्म्युला बघूया आणि त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आहे. इंटेन्सिटीचा आता दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे, पण त्याच्या अगोदर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा हा बेसिक फॉर्म्युला अगोदर लक्षात आला का बघा, तो कसा काढलाय आपण. एनर्जी इंटेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, ही जी बेसिक डेफिनेशन आहे त्याच्यावरून हा फॉर्म्युला आपला आलेला. नेक्स्ट, इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट सोर्स, इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट सोर्स ऑफ लाइट, पॉइंट सोर्स ऑफ लाइट ओके, इंटेन्सिटी ड्यू टू ए पॉइंट सोर्स ऑफ लाइट, याचा फॉर्म्युला कसा येणार बघा. सपोज हा इथे एक सोर्स आहे आणि त्याची पॉवर जी आहे, पॉवर आपल्याला दिलेली आहे, पॉवर किती आहे पी एवढी किंवा पॉवर जस्ट पी डब्ल्यू म्हणूया ओके. पॉवर त्याची सपोज पी डब्ल्यू आहे ओके, आणि या सोर्स पासून आर डिस्टन्सला पी हा एक पॉइंट आहे, तर या पी या पॉइंटला ओके किती इंटेन्सिटी असेल, तर कसं काढणार बघा. हे बघा पुन्हा एकदा, इंटेन्सिटी म्हणजे बेसिक फॉर्म्युला काय असतो, इंटेन्सिटी इज नथिंग बट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम असतं, एनर्जी क्रॉसिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम त्याला इंटेन्सिटी असं म्हणतो. आता एनर्जी डिवायडेड बाय टाइम म्हणजेच काय येणार आहे, तुमचं पॉवर येणार आहे. सो पॉवर पर युनिट एरिया, पॉवर दॅट इज पासिंग थ्रू पर्टिक्युलर एरिया, दॅट इज कॉल्ड एज इंटेन्सिटी. आता सोर्सची पॉवर दिलेली असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आता या सोर्स कडून निघणारी जी पॉवर आहे म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम जी काय बाहेर पडणार आहे, ती किती किती एरियामधून बाहेर पडणार आहे, तर आपण या पी पॉइंट मधून जाणारा आपण असा एक स्पियर ड्रॉ केला, सपोज पी पॉइंट मधून पास होणारा स्पियर ड्रॉ केला, तर या स्पेरिकल सरफेस एरियामधून काय होणार आहे, ही सगळी एनर्जी जी आहे ती कंटिन्युअसली बाहेर पडणार आहे. लक्षात येते का बघा, त्याच्यामुळं एच्या ठिकाणी काय करावं लागेल, ज्या एरियामधून या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज बाहेर पडतात किंवा ज्या एरियामधून ही एनर्जी बाहेर पडते तो एरिया आपल्याला घ्यावा लागेल, आणि तो एरिया म्हणजे किती येणार बघा, स्पियरचा सरफेस एरिया येणार ओके. तो एरिया म्हणजे काय येणार आहे, स्पियरचा सरफेस एरिया, सरफेस एरिया. सो पॉवर डिवायडेड बाय सरफेस एरिया म्हणजे काय येणार आहे, फोर पाय आर स्क्वेअर ओके. सो दॅट इज द इंटेन्सिटी, म्हणजे हा इंटेन्सिटीचा आणखी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला न्यूमरिकल बघायचे आहेत, लक्षात येते का बघा. परंतु हा फॉर्म्युला पुन्हा एकदा लक्षात घ्या, तर पॉवर जी आहे ती कुठल्या युनिटमध्ये असते माहिती आहे ना, वॅट मध्ये असते. तुम्ही अनेक वेळा एखादा लाईटचा बल्ब जर परचेस करायला गेला तर त्याच्यामध्ये बल्ब जो आहे तो किती वॅटचा असतो, 10 वॅट, 15 वॅट, 20 वॅट, 28 वॅट, 60 वॅट, अशी बल्बची पॉवर दिलेली असते, लक्षात घ्या ठीक आहे. म्हणजे कुठलाही जो बल्ब आहे त्याची तुम्हाला पॉवर दिलेली असणार आहे ओके. ती पॉवर कुठल्या युनिटमध्ये असते, वॅट मध्ये असते, लक्षात ठेवा. म्हणजे जे काही वॅट मध्ये असेल ते ती गोष्ट म्हणजे काय असणार आहे, पॉवर असणार आहे,
ओके सो इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असणार आहे पॉवर डिवाइड बाय 4πr², फिर आर म्हणजे काय, त्या सोर्स पासून असणार पी पॉइंटचं डिस्टन्स, म्हणजे सोर्स पासून आपण जसं दूर जाऊ तसं इंटेन्सिटी काय होणार, कमी 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 होत जाणार आहे, कारण सोर्स पासून दूर गेल्यानंतर काय होणार, हे डिस्टन्स आर जे आहे ते कंटिन्युअसली वाढत जाणार, आणि डिस्टन्स आर वाढत जाईल तसं इंटेन्सिटी काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. तर पुन्हा एकदा बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या इंटेन्सिटीचे आपण दोन फॉर्म्युले बघितलेले आहेत. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजेत, आणि त्याच्यावरून या दोन फॉर्म्युल्यावरून न्यूमरिकल कसे येतात ते आपल्याला आता बघायचं आहे. ओके, नीट जेई अँड सीईटी ला. ओके, सो इंटेन्सिटीचा पहिला फॉर्म्युला आहे, दॅट इज हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट इंटू सी, दॅट इज वेलॉसिटी ऑफ लाईट, किंवा यालाच आपण मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात असं घेऊ शकतो, इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो हाफ बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट इंटू सी, आणि दुसरा सोर्सची पॉवर दिलेली असेल तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो त्या सोर्सची पॉवर डिवायडेड बाय 4πr². ओके, सो इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे हे दोन खूपच इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. हे दोन फॉर्म्युले पाठ केले तर तुम्हाला इंटेन्सिटीचा कुठलाही क्वेश्चन जरी आला तरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. ओके, आता याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन बघूया, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हस रिलेटेड. क्वेश्चन इज लाईक दिस, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, द मॅग्नेटिक फील्ड इन अ प्लेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज गिव्हन बाय, मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन दिलंय, बी वाय इज इक्वल टू 2 × 10⁻⁷ ओके साईन इन ब्रॅकेट 10⁻³ x प्लस 1.5 × 10⁻¹ टी. ओके, हे मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन दिलंय, आणि इथं कॅल्क्युलेट इंटेन्सिटी असं विचारलंय, कॅल्क्युलेट इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, आता इंटेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर इंटेन्सिटीचा फॉर्म्युल्यामध्ये आता इथं मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन आहे म्हटल्यावर काय मिळणार आहे, बी नॉटची व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर आहे ना. मॅग्नेटिक फील्डच्या इक्वेशन मध्ये साईनच्या पुढे जी टर्म असते त्याला काय म्हणतो आपण, बी नॉट म्हणतो. तर बी नॉट मिळते आपल्याला, आणि बी नॉट मिळत असल्यामुळे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला कुठला वापरणार, हा बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट इंटू सी. तर बी नॉटची तर व्हॅल्यू मिळालेली आहे, परंतु सीची व्हॅल्यू पण काढावी लागेल ना. सीची व्हॅल्यू प्रत्येक वेळी 3 × 10⁸ घ्यायचं नाहीये, लक्षात घ्या, 3 × 10⁸. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं सीची व्हॅल्यू काढावी लागेल. सीची व्हॅल्यू कसं काढताय, तर टी बरोबर असणारा कोइफिशियंट, ओके, म्हणजे किती, टी बरोबर असणारा कोइफिशियंट, दॅट इज 1.5 × 10⁻¹ डिवायडेड बाय एक्स बरोबर असणारा कोइफिशियंट, दॅट इज 10⁻³, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट येणार आहे 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड, बिकॉज 10⁻¹ डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे किती येणार आहे, 10⁻⁸ येणार आहे. हे झाली व्हेलॉसिटी ऑफ लाईट, आणि आता मग इंटेन्सिटी, इंटेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला येणार आहे हाफ बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट इंटू व्हेलॉसिटी. सो इथं व्हॅल्यू सगळ्या प्लेस करूया, हाफ बी नॉट स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 2 × 10⁻⁷ याचा स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू नॉटची व्हॅल्यू असते 4π × 10⁻⁷, याची व्हॅल्यू पाठ पाहिजे, इंटू व्हेलॉसिटी किती आली 1.5 × 10⁸. ओके, सो हाफ ऍज इट इज याचा स्क्वेअर करूया अगोदर, 2 × 10⁻⁷ चा स्क्वेअर किती होणार आहे, 4 × 10⁻¹⁴ होणार, डिवायडेड बाय 4π × 10⁻⁷,
इंटू 1.5 इंटू 10 रेस टू 8, ओके हियर 4 एंड 4 गेट कैंसल, ओके आता न्यूमरेटरला नंबर फक्त काय काय राहतात बघा, न्यूमरेटरला 1.5 फक्त राहतो आणि डिनोमिनेटरला 2 इंटू पाय राहणार आहे, 2 पाय, 1.5 डिवाइडेड बाय 2 पाय, बरोबर आहे ना. न्यूमरेटरला 4 तर कॅन्सल झाले, 1.5 डिनोमिनेटरला 2 आणि पाय राहणार आणि 10 च्या पॉवरचं सगळं कॅल्क्युलेशन. 10 च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन बघा, 10 रेस टू -7 वर आल्यानंतर 10 रेस टू +7 होणार, 10 रेस टू +7 आणि 10 रेस टू 8 म्हणजे काय होणार आहे, 10 रेस टू 15 होणार आणि 10 रेस टू 15 आणि 10 रेस टू -14 म्हणजे 10 रेस टू 1 होणार. ओके, हे 10 च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे, बरोबर आहे ना. 10 रेस टू -7 वर घ्यायचा बघा, 10 रेस टू -7 वर घेतल्यानंतर 10 रेस टू +7 होणार, 10 रेस टू +7 × 10 रेस टू 8 म्हणजे 10 रेस टू 15 होणार, 10 रेस टू 15 × 10 रेस टू -14 म्हणजे 10 रेस टू काय राहणार आहे, 1 राहणार, सॉरी +1 राहणार इथं. ओके, म्हणजे 15 डिवाइडेड बाय 2 पाय ची व्हॅल्यू 6.28, 15 डिवाइडेड बाय 6.28 असं त्याचं कॅल्क्युलेशन होणार आहे. तर हे आन्सर येणार आहे 2.419, ओके 2.419 आन्सर येते, ओके 2.419. आणि युनिट काय असतं इंटेन्सिटीचं, युनिट महत्वाचं आहे, वॅट पर मीटर स्क्वेअर, ओके हे युनिट आहे इंटेन्सिटीचं, वॅट पर मीटर स्क्वेअर. पॉवर्स युनिट फक्त वॅट असतं, तर इंटेन्सिटीचं युनिट काय असतं, वॅट पर मीटर स्क्वेअर. ओके, वन मोर प्रॉब्लेम ऑर रिलेटेड टू इंटेन्सिटी, इंटेन्सिटीचा आणखी एक प्रॉब्लेम बघूया. आता इंटेन्सिटीचे दोन्ही फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, त्याच्यावरून एक क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन कसा आहे बघा, एलईडी इमिट्स लाईट ऑफ 0.1 वॅट. आता वॅट मध्ये असतं ते पॉवर असतं, हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे या एलईडी बल्बची पॉवर दिली, पॉवर किती दिली, 0.1 वॅट दिली. अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर, जे डिस्टन्स पण दिलंय 1 मीटर, आणि त्या ठिकाणी अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई नॉट ची व्हॅल्यू काढायला सांगितले. ओके, आता इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले आहेत, ते फक्त दोन्ही फॉर्म्युले इक्वेट करायचे. इंटेन्सिटीचा पहिला फॉर्म्युला आहे हाफ ई नॉटच्या स्वरूपात काय आहे, हाफ ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट इंटू सी. तसा इंटेन्सिटीचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, पॉवर ऑफ द सोर्स डिवायडेड बाय 4πr². ओके, बघा इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले आहेत, दोन्ही फॉर्म्युले काय केलेले आहेत, जस्ट इक्वेट केलेले आहेत. आता याच्यामध्ये सगळं आपल्याला माहिती आहे, ई नॉट सोडून, फक्त म्हणजे ई नॉट सोडून बाकी सगळं माहिती आहे. सो ई नॉट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार बघा, 2 न 4 डिवाइड करूया म्हणजे इथं 2 राहील. ओके, सो न्यूमरेटरला फक्त पॉवर राहणार आहे आणि हे सगळे इकडे येऊन डिनॉमिनेटरला जाणार, दॅट इज 2πr² ऍज इट इज, 2πr² आणि त्याचबरोबर इप्सिलॉन नॉट इंटू सी. ओके, सो ई नॉट इज इक्वल टू अंडर रूट पॉवर, पॉवर किती आहे, 0.1 वॅट डिवाइडेड बाय 2 इंटू पाय ची व्हॅल्यू आहे 3.14 इंटू आर स्क्वेअर, आर स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 होणार आहे. इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 8.85 × 10⁻¹². आणि सी, आता हा जो एलईडी आहे, एलईडी बल्ब जो आहे तो एअर किंवा व्हॅक्युम मध्ये आहे असं आपण समजूया. इथं क्वेश्चन मध्ये ते दिलेलं असतं, व्हॅक्युम मध्ये असतं किंवा मीडियम मध्ये असतं, व्हॅक्युम मध्ये आहे असं समजूया आणि व्हॅक्युम मध्ये व्हेलॉसिटी किती असते, 3 × 10⁻¹². ओके, आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मिळणार आहे. ओके, तर हे अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किती येणार बघा, हे कॅल्क्युलेशन करतो मी. आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू येणार आहे, इलेक्ट्रिक फील्डच्या मॅक्सिमम व्हॅल्यूची, इलेक्ट्रिक फील्डची अँप्लिट्यूड येणार आहे, म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे 2.448.
न्यूटन पर कुलोम किंवा व्होल्ट पर मीटर हे त्याचं युनिट असतं. ओके, सो हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा एका मेन्स एक्झामिनेशनला आलेला आहे की एका सोर्स पासून सर्टन डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे, सोर्स पासून सर्टन डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, कसं काढायचं, इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले फक्त इक्वेट करायचे. दॅट इज हाफ इन इंटेन्सिटीचा. आणखी एक सिंपल क्वेश्चन बघा, फाइंड द एम्पलीट्यूड ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन अ पॅरल बीम ऑफ लाईट ऑफ इंटेन्सिटी 4 वॅट पर मीटर स्क्वेअर. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला इथं इंटेन्सिटी दिली आहे. ओके, सो इंटेन्सिटी किती दिली आहे, दॅट इज 4 वॅट पर मीटर स्क्वेअर इज द इंटेन्सिटी. ओके, वॅट इंटू मीटर रेस टू मायनस टू म्हणजे पर मीटर स्क्वेअर इंटेन्सिटी दिली आहे. आणि एम्पलीट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई नॉट काढायला सांगितलंय, आणि एम्पलीट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी नॉट. एम्पलीट्यूड म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. ठीक आहे, आता इंटेन्सिटीचा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात लिहूया. सुरुवातीला हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट इंटू सी. ओके, आणि याच्यावरून ई नॉट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येणार आहे, ई नॉट स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज 2i/ε0 into C. म्हणजे ई नॉटचा फॉर्म्युला काय येणार आहे, अंडर रूट टू आय डिवाइडेड बाय इप्सिलॉन नॉट इंटू सी. सो अंडर रूट ओके 2 into इंटेन्सिटी किती दिले, 4 दिले. इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू असते 8.85 × 10⁻². आणि व्हेलॉसिटी घ्यायची आहे 3 × 10⁸. ओके, तर याच्यावरून कॅल्क्युलेशन केलं तर ई नॉट ची व्हॅल्यू किती येणार बघा. ई नॉट इज कमिंग टू बी 54.87 येते. 54.87 न्यूटन पर कुलोम. ओके, तर या पद्धतीनं एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आलेला आहे. आता एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ओके म्हणजे बी नॉट काढायचं आहे. परत इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ बी नॉट स्क्वेअर डिवाइडेड बाय म्यू नॉट इंटू काय असणार आहे, सी. ओके, सो देअरफोर बी नॉट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 2 times intensity into mu naught divided by काय येणार आहे, C येणार आहे. सो बी नॉट स्क्वेअर ओके. आता बी नॉट दोन पद्धतीने काढता येईल, डायरेक्टली हा इंटेन्सिटीचा बी नॉटच्या स्वरूपात फॉर्म्युला पण वापरता येईल, किंवा ई नॉट बाय बी नॉट म्हणजे सी असतं. ओके, माझ्या मते ती मेथड जास्त सोपी पडेल. हे असं कॅल्क्युलेशन करा, अदरवाइज दुसरी मेथड वापरूया. ई बी आणि सी मध्ये एक रिलेशन आहे माहिती ना, ते रिलेशन वापरूया, ते कॅल्क्युलेशन थोडस कमी होईल. ओके, कारण तुम्हाला माहित आहे ई नॉट बाय बी नॉट म्हणजे किती असतं, ई नॉट बाय बी नॉट इज इक्वल टू सी असतं. सो बी नॉट इज इक्वल टू काय येणार आहे, ई नॉट डिवायडेड बाय सी येणार आहे. सो बी नॉट इज इक्वल टू ई नॉट ची व्हॅल्यू किती आली, 54.87 डिवायडेड बाय सी ची व्हॅल्यू किती आहे, 3 × 10⁸ आहे. सो बी नॉट किती येणार बघा, 3 ने डिवाइड करूया, 18.29. म्हणजे 54.87 ला 3 ने डिवाइड केलं तर 18.29 होणार, इंटू 10⁻² काय होणार आहे, -8 होणार आहे. युनिट असणार आहे टेस्ला. ओके, तर या पद्धतीनं एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला काढता येईल. ओके, व्हेरी इझी क्वेश्चन. इंटेन्सिटी वरून एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड काढायचे फॉर्म्युले. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ ई नॉट स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट इंटू सी असतं. ओके, किंवा मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात काय असतं, हाफ बी नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय म्यू नॉट इंटू सी असतं. ओके, याच्यावरून ई नॉट किंवा बी नॉट काढू शकता. ई नॉट बी नॉट काढल्यानंतर काय करायचं, ई नॉट बाय बी नॉट इज इक्वल टू सी वरून राहिलेली दुसरी फिजिकल क्वांटिटी काढायची आहे. लक्षात घ्या, ते कॅल्क्युलेशन थोडस इझी राहणार आहे. वन मोर प्रॉब्लेम ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटीचा आणखी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम कसा आहे लक्षात घ्या, इट इज लाईक दिस. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द रेडिएशन कमिंग फ्रॉम ए 100 वॅट बल्ब. म्हणजे पुन्हा एकदा आता काय दिलेलं आहे,
एका सोर्सची पॉवर दिली तुम्हाला. पॉवर पॉवर किती दिली? 100 वॅट दिली. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे? कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड दोन्ही काढायचे. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड ऍट अ डिस्टन्स ऑफ 3 मीटर. म्हणजे डिस्टन्स पण दिलंय. डिस्टन्स किती दिलंय? 3 मीटर दिलंय. आणि त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड पण काढायला सांगितलंय, म्हणजे ई नॉट ची व्हॅल्यू आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू म्हणजे बी नॉट ची व्हॅल्यू. ओके, आणखी एक याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन आता दिलेली आहे. अज्युम दॅट इफिशियन्सी ऑफ बल्ब इज 2.5%. इफिशियन्सी ऑफ बल्ब इज 2.5%. आता इफिशियन्सी म्हणजे काय? तर टोटल पॉवर मधली किती पॉवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जाते, म्हणजे फिजिबल लाईट प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जाते, त्याला इफिशियन्सी म्हणायचं. ओके, सो पॉवर युजफुल अगोदर करूया. पॉवर युजफुल टू प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे इफिशियन्सी ज्यावेळी येते त्यावेळी त्याचा मीनिंग काय होतो माहितीये का? सगळी 100 वॅटचे 100 वॅट सगळी पॉवर जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जात नाही. 100 वॅट मधली फक्त किती किती पर्सेंट दिले? 2.5% फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करायला वापरली जाते, असं इथे घ्यायचं आहे. सो पॉवर युजफुल टू प्रोड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, पॉवर युजफुल टू प्रोड्यूस ईएम वेव्ह इज इक्वल टू, ते मग कसं काढणार? तर टोटल पॉवर जी बल्बची आहे ती इंटू काय करायला पाहिजे? इफिशियन्सी डिवाइडेड बाय 100 करायला पाहिजे. टोटल पॉवर आहे 100 वॅट, इफिशियन्सी आहे 2.5% डिवाइडेड बाय 100. 100 100 कॅन्सल म्हणजे 2.5 वॅट जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी वापरलं जाणार आहे. ओके, म्हणजे 100 वॅट टोटल पॉवर आहे परंतु सगळीच्या सगळी ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जात नाही. आणि त्यावेळी त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इफिशियन्सी दिलेली असते. 100 वॅट मधलं किती वॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोड्यूस करायला वापरलं जातं, तर ते कसं काढायचं? टोटल पॉवर इंटू इफिशियन्सी डिवायडेड बाय 100 करायचं आहे. सो 100 इंटू 2.5 डिवायडेड बाय 100. ओके, 2.5 वॅट येणार आहे. आता एका पर्टिक्युलर डिस्टन्सला किती इलेक्ट्रिक फील्ड किंवा किती मॅग्नेटिक फील्ड असे असेल कसं काढायचं असतं? तर इंटेन्सिटीचे दोन फॉर्म्युले इक्वेट करायचे म्हणून सांगितले. ओके, सो इंटेन्सिटीचा पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज हाफ ई नॉट स्क्वेअर एप्सिलॉन नॉट इंटू सी, हा पहिला फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला असतो पॉवर ऑफ द सोर्स डिवाइडेड बाय 4 पायर स्क्वेअर. सोर्सची पॉवर डिवाइडेड बाय 4 पायर स्क्वेअर हा इंटेन्सिटीचा दुसरा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला अननोन काय आहे? ई नॉट. सो ई नॉट स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार? 2 न 4 ला डिवाइड करूया तर 2 राहणार. ओके, सो पॉवर पॉवर डिवाइडेड बाय काय होणार आहे? तर 2 पाय आर स्क्वेअर इप्सिलॉन नॉट सी येणार आहे. आणि इथं सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला ठेवा लागतील. सो ई नॉट इज इक्वल टू काय येणार आहे? अंडर रूट. ओके, पॉवर किती घ्यायची आहे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला युजफुल आहे तेवढीच, म्हणजे 2.5. 2 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर किती डिस्टन्सला? 3 मीटर डिस्टन्सला. 3 चा स्क्वेअर किती होणार आहे? 9. इप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू 8.85 × 10⁻². आणि व्हेलॉसिटी ऑफ लाइट किती घेणार आहे? 3 × 10⁸. हा बल्ब जो आहे तो एअर मध्ये आहे असा अज्युम करणार आहे, आणि एअर मध्ये लाईटची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ असते. तर याच्यावरून तुम्हाला ई नॉट मिळणार आहे. ओके, ई नॉट ची व्हॅल्यू बघा किती येणार. तर आन्सर याचं येतं 4.081 न्यूटन पर कुलोम. 4.081 किंवा 82 असं लिहू शकतो. 4.081 न्यूटन पर कुलोम. आता हे इलेक्ट्रिक फील्ड झालं. अजून काय काढायला सांगितलंय? मॅग्नेटिक फील्ड बी नॉट काढायला सांगितलंय. ई नॉट बी नॉट मध्ये रिलेशन माहित आहे ना तुम्हाला? सो नाउ बी नॉट इज इक्वल टू काय असतं? ई नॉट डिवाइडेड बाय सी असतं. सो 4.081 डिवाइडेड बाय सी ची व्हॅल्यू 3 × 10⁸. सो बी नॉट ची व्हॅल्यू येणार आहे, 3 ने याला डिवाइड करूया, 1.36 × 10⁻² काय येणार आहे? -8 टेस्ला. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक फील्ड.
तर या पद्धतीनं इफिशियन्सी पण त्या क्वेश्चन मध्ये जर दिलेली असेल तर या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल, टोटल पॉवर मधली युजफुल पॉवर जी आहे ती अगोदर काढावं लागेल. ओके, युजफुल पॉवर. आणि त्याच्यानंतर मग काय करावं लागेल, इंटेन्सिटीचा जो दोन फॉर्म्युले आहेत ते दोन फॉर्म्युले इक्वेट करून त्याच्यामध्ये पॉवर जर प्लेस केली तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला मिळणार आहे. ओके, म्हणजे त्या सोर्स पासून 100 वॅटच्या बल्ब पासून 3 मीटरला एवढं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, अप्रॉक्सिमेटली 4 न्यूटन पर कुलोम. त्याच पद्धतीनं 100 वॅटच्या बल्ब पासून 3 मीटर डिस्टन्सला साधारणपणे एवढं काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, 1.36 × 10⁻¹⁰ टेस्ला. नेक्स्ट आपण मोमेंटम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा पार्ट बघूया. मोमेंटम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव, ईएम वेव. ओके, आता ज्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव ट्रॅव्हल करते, म्हणजे वेव थेरीनुसार रेडिएशन्स काय आहेत. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मध्ये काय करतोय आपण, रेडिएशनला वेव कन्सिडर करतोय, परंतु रेडिएशन म्हणजे काय असतात, पार्टिकल्स देखील असतात. ओके, म्हणजे ही वेव जी आहे ती पार्टिकल स्वरूपात देखील अस्तित्वात असते, आणि पार्टिकल असल्यामुळे त्याला काय असणार आहे, मोमेंटम. कारण मोमेंटम ही टर्म अशी आहे की जी पार्टिकलला अप्लाय होते, वेवला अप्लाय होत नाहीये. ओके, म्हणजे मोमेंटम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल. ते पार्टिकल म्हणजे काय कन्सिडर करतोय, त्यांना आपण फोटॉन्स असं कन्सिडर करतोय, फोटॉन्स. ओके, आता ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन, ड्युअल नेचर या टॉपिकमध्ये तुम्ही मोमेंटमचा फॉर्म्युला स्टडी करणार आहात. ओके, आणि मोमेंटम ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय असतो बघा, मोमेंटम ऑफ ए फोटॉन. ओके, मोमेंटम ऑफ ए फोटॉनचा फॉर्म्युला असतो दॅट इज ई बाय सी. ओके, फिर ई म्हणजे काय असणार आहे, एनर्जी ऑफ इच फोटॉन डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, इथं पाहिजे तर फुल फॉर्म मध्ये लिहितो मी, मोमेंटम ऑफ ए सिंगल फोटॉनचा फॉर्म्युला असतो मोमेंटम ऑफ ए फोटॉन. फोटॉन म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मध्ये असणारे पार्टिकल्स किंवा एनर्जी पॅकेट्स, त्याला काय म्हणतो आपण, फोटॉन्स असं म्हणतो. ठीक आहे, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला आपल्याला पार्टिकल कन्सिडर केल्याशिवाय आपल्याला मोमेंटम तिथं कन्सिडर करता येणार नाही, लक्षात येत आहे. कारण मोमेंटम ही टर्म आहे पार्टिकल्सशी रिलेटेड, इट इज नॉट रिलेटेड टू द वेव. आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवचं मोमेंटम काढायचं असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला आपल्याला पार्टिकल कन्सिडर करावं लागेल, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मध्ये जे पार्टिकल असतात त्या पार्टिकलला काय म्हणतो आपण, फोटॉन्स असं म्हणतो. आणि मोमेंटम ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला काय असतो, एनर्जी ऑफ फोटॉन डिवाइडेड बाय काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट. ओके, सो एनर्जी ऑफ फोटॉन असणार आहे ई आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट असणार आहे सी. ओके, सो पी इज इक्वल टू काय असणार आहे, ई बाय सी. सो मोमेंट ऑफ ए सिंगल फोटॉन येणार आहे ई बाय सी. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मधून एकच फोटॉन बाहेर पडतो का, नाही तर लार्ज नंबर ऑफ फोटॉन्स बाहेर पडतात. आता नंबर ऑफ फोटॉन्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. ओके, म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट टाइम पर युनिट एरिया, म्हणजे नंबर ऑफ फोटॉन पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, याचा फॉर्म्युला काय असतो, इंटेन्सिटी डिवाइडेड बाय एनर्जी ऑफ इच फोटॉन. इंटेन्सिटी डिवाइडेड बाय एनर्जी ऑफ ए फोटॉन. ओके, म्हणजे आय डिवाइडेड बाय ई. ओके, आता लक्षात घ्या, एका
फोटॉनचं मोमेंटम आपल्याला मिळालेलं आहे. एकम फोटॉनचं मोमेंटम काय असतं, ई बाय सी, आणि असे किती फोटॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव मधून पर मीटर स्क्वेअर पर सेकंड इन्सिडेंट होतात एखाद्या पर्टिक्युलर एरियावर, तर इंटेन्सिटी डिवाइडेड बाय एनर्जी ऑफ इच फोटॉन असणार आहे. ओके, दॅट इज आय डिवायडेड बाय ई असणार आहे, आय डिवायडेड बाय ई. ठीक आहे, आता बघा, फेन ए फोटो फेन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव स्ट्राइक्स ऑन ए सरफेस अँड ऍब्सॉर्ब. फेन ईएम वेव स्ट्राइक्स ऑन ए सरफेस अँड गेट्स ऍब्सॉर्ब, गेट्स ऍब्सॉर्ब, मोमेंटम ट्रान्सफर्ड, मोमेंटम ट्रान्सफर्ड इज, तर मोमेंटम ट्रान्सफर्ड म्हणजे डेल्टा पी लिहूया. ओके, आणि पर मीटर स्क्वेअर पर सेकंड येणार आहे. ओके, हे कसं येणार बघा, एका फोटॉन मध्ये मोमेंटम असतं ई बाय सी, आणि असे किती फोटॉन इन्सिडेंट व्हावं लागलेत, आय बाय ई एवढे फोटॉन इन्सिडेंट व्हावं लागले, बरोबर आहे ना. एका फोटॉन मध्ये मोमेंटम असतं ई बाय सी, आणि असे किती फोटॉन, नंबर ऑफ फोटॉन्स ना, किती फोटॉन इन्सिडेंट व्हायला लागले आय बाय सी, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे, टोटल मोमेंटम ट्रान्सफर्ड येणार आहे. कारण हे झालं एका फोटॉनचं मोमेंटम, आणि एवढे नंबर ऑफ फोटॉन आदळा लागलेत त्याच्यावर, कोलाइड व्हायला लागले सरफेसवर. ठीक आहे, तर एकूण मोमेंटम किती ट्रान्सफर होणार आहे, ई बाय सी इंटू आय बाय ई, गेट कॅन्सल, आणि फॉर्म्युला काय येणार आहे, आय बाय सी येणार आहे. ठीक आहे, आता इथं लेफ्ट हँड साईडची जर टर्म तुम्ही जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की चेंज इन मोमेंटम पर सेकंड म्हणजे काय असतं, फोर्स. चेंज इन मोमेंटम पर सेकंड म्हणजे असतं फोर्स. दिस इज अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, चेंज इन मोमेंटम पर सेकंड म्हणजे फोर्स असतं. सो फोर्स डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, आय बाय सी येणार आहे. आणि फोर्स डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे ते काय येणार आहे, प्रेशर येणार आहे. ओके, सो फोर्स बाय एरिया म्हणजे काय झालं, प्रेशर. आणि हे कुठलं प्रेशर असणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवनं प्रोड्यूस केलेलं प्रेशर, आणि म्हणून त्याला काय म्हणणार आपण, रेडिएशन प्रेशर असं म्हणणार. आणि अशा प्रकारे रेडिएशन प्रेशरचा आपला फॉर्म्युला येतो, दॅट इज आय बाय सी. ओके, तर हा झाला रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला. पण कधी जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव काय झाली, स्ट्राईक झाली आणि त्या सरफेसमध्ये ऍब्सॉर्ब झाली, तर हा रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला येणार आहे आय बाय सी. ठीक आहे, आणि जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव स्ट्राईक्स झाली आणि रिफ्लेक्ट झाली फ्रॉम दॅट सरफेस, रिफ्लेक्ट बॅक झाली, इफ ईएम वेव स्ट्राईक्स अँड गेट्स रिफ्लेक्टेड, स्ट्राईक्स अँड गेट्स रिफ्लेक्टेड नॉर्मली, ओके, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव पहिल्या केसमध्ये आय रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला काय आलेला आहे, आय बाय सी. पण हा फॉर्म्युला कधी, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव सरफेसवर स्ट्राईक झाली आणि त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब झाली तर. परंतु असं पण होऊ शकतं की हा जो सरफेस आहे तो मिरर लाईक सरफेस असेल, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव याच्यावर इन्सिडेंट होणार आणि काय होणार आहे, परत पाठीमागे रिफ्लेक्ट पण होणार आहे, असं पण होऊ शकतं, रिफ्लेक्टेड नॉर्मली. तर त्या केसमध्ये रेडिएशन प्रेशरचा मग फॉर्म्युला काय येणार आहे, रेडिएशन प्रेशर फॉर्म्युला येतो 2i/c. ओके, आता हे डेरिवेशन कसं तुम्हाला लक्षात येत आहे बघा. ओके, डेरिवेशन हे पुन्हा एकदा सांगतोय, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, रेडिएशन प्रेशरचे दोन फॉर्म्युले. ओके, पुन्हा एकदा बघा, कारण कॅल्क्युलेशन साठी आपल्याला हे फॉर्म्युलेच लागणार आहेत, कारण डायरेक्टली क्वेश्चन मध्ये तुम्हाला रेडिएशन प्रेशर विचारलं जातं. तर रेडिएशन प्रेशरचे दोन फॉर्म्युले आहेत. तर पहिला रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला आहे आय बाय सी, म्हणजे रेडिएशननं क्रिएट केलेलं प्रेशर. रेडिएशन म्हणजेच काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. रेडिएशनला दुसरं नाव आहे, किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला दुसरं नाव आहे रेडिएशन्स. ओके, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव एखाद्या सर्फेसवर जर आदळल्या तर त्या सर्फेसवर काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. आणि त्या रेडिएशन प्रेशरचे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे आय बाय सी. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर क्वेश्चन मध्ये दिलेला असेल की स्ट्राइक्स अँड ऍब्सॉर्ब्स, स्ट्राइक्स अँड ऍब्सॉर्ब असं दिलेलं असेल तर, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव काय होतात, त्या सर्फेसवर आदळतात आणि ऍब्सॉर्ब होतात. आणि रेडिएशन प्रेशरचा दुसरा फॉर्म्युला कुठला पाठ करून ठेवायचा आहे,
रेडिएशन प्रेशर इज इक्वल टू 2 I/C. ठीक आहे, आता इथं आय म्हणजे लक्षात आलं ना, इंटेन्सिटी इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, आणि सी म्हणजे काय आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. हा कधी वापरायचा, जर स्ट्राईक होत असेल आणि रिफ्लेक्ट होत असेल, नॉर्मली तर स्ट्राईक्स अँड रिफ्लेक्टेड 2 I/C. आता हा रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला आला, याच्यावरून मग काय करू शकतो आपण, रेडिएशन फोर्सचा फॉर्म्युला काढू शकतो. रेडिएशन फोर्स ओके, म्हणजे एखादी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एखाद्या सर्फेसवर आदळली तर त्या सर्फेसवर काय करते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फोर्स देखील एक्झर्ट करते. म्हणजे लक्षात घ्या, आपली जी लाईट आहे ना ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, तर ही व्हिजिबल लाईट एखाद्या सर्फेसवर आदळली तर त्या सर्फेसवर काय करते, फोर्स एक्झर्ट करते. तो फोर्स खूप कमी असतो आणि त्याच्यामुळे तो आपल्याला जाणवत नाही, परंतु आपल्या बॉडीवर ज्यावेळी लाईट पडते ना त्यावेळी काय करते, आपल्या बॉडीला देखील ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा लाईट काय करत असते, ढकलत असते, फोर्स एक्झर्ट करत असते. तर हा फोर्सचा फॉर्म्युला कसा येणार बघा, तर प्रेशर म्हणजे काय असतं, प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया असतं. मग फोर्स इज इक्वल टू काय येणार, प्रेशर इंटू एरिया येणार ना, प्रेशर इंटू एरिया येणार, फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. सो देअरफोर रेडिएशन फोर्सचे पुन्हा एकदा दोन फॉर्म्युले येणार आहेत. रेडिएशन प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, आय बाय सी, म्हणजे आय इंटू एरिया ए डिवायडेड बाय सी, हा पहिला फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे आय बाय सी ला फक्त, म्हणजे प्रेशरला फक्त एन मल्टीप्लाय केलं, म्हणजे प्रेशर जर आय बाय सी असेल तर फोर्स येणार आहे आय ए बाय सी, आणि प्रेशर जर 2 I/C असेल तर फोर्स येणार आहे 2 IA/C. ओके, तर रेडिएशन फोर्सचा पहिला फॉर्म्युला येणार आहे IA/C. कधी वापरायचा, ज्यावेळी क्वेश्चन मध्ये दिलेला असेल की रेडिएशन स्ट्राईक्स होतात आणि त्या सरफेस मध्ये ऍब्सॉर्ब होतात, असं जर दिलेलं असेल तर. आणि रेडिएशन फोर्सचा दुसरा फॉर्म्युला आहे, दॅट इज 2 IA/C. हा कधी वापरायचा, जर रेडिएशन स्ट्राईक्स होत असतील आणि रिफ्लेक्ट बॅक करत असतील तर, रिफ्लेक्ट बॅक करत असतील तर हा दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, तर आता जे आपण जे काय काय स्टडी केलेलं आहे बघा, फॉर्म्युला एकदा रिवाइज करतो आणि त्याच्याच रिलेटेड आता आपल्याला न्यूमरिकल बघायचे आहेत. आता आपण रेडिएशन प्रेशर आणि रेडिएशन फोर्सचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. ओके, पुन्हा एकदा बघा, हे फॉर्म्युले तुमच्या समोरच आहेत. रेडिएशन प्रेशरचा पहिला फॉर्म्युला आहे I/C. ओके, फर्स्ट फॉर्म्युला आहे I/C. रेडिएशन प्रेशर इज गिवन बाय फॉर्म्युला I/C. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन्सिडेंट होत असतील आणि ऍब्सॉर्ब होत असेल तर. रेडिएशन प्रेशरचा दुसरा फॉर्म्युला आहे, दॅट इज 2 I/C. हा फॉर्म्युला कधी वापरायचा, जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्या सर्फेसवर स्ट्राईक होत असतील आणि रिफ्लेक्ट बॅक होत असतील तर. आणि रेडिएशन फोर्सचे दोन फॉर्म्युले आहे, दॅट इज IA/C आणि 2 IA/C. एवढे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. पाठीमाग मी हे तुम्हाला डेरिवेशन याचं कसं येते ते एक्सप्लेन केलेलं आहे. ते डेरिवेशन तुम्हाला काय बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, आणि त्याच्यामुळं डेरिवेशन कसं लक्षात राहतंय बघा. डेरिवेशन अंडरस्टँड करण्यासाठी 2-3 वेळा हा व्हिडिओ रिपीटेडली बघा. ओके, जर लक्षात नाही येत नसेल तरी देखील ते विसरलं तरी चालेल, लक्षात घ्या. ठीक आहे, रेडिएशन प्रेशर आणि रेडिएशन फोर्सचे फॉर्म्युले मात्र तुम्हाला काय पाहिजेत, पाठच पाहिजेत. ओके, सो रेडिएशन प्रेशर आणि रेडिएशन फोर्सचे फॉर्म्युले लक्षात आले का बघा, हे पाठ करायचे आहेत. याच्याच रिलेटेड एक सिंपल क्वेश्चन बघा कसा दिलेला आहे. लाईट विथ एनर्जी फ्लक्स ऑफ 18 W/cm² W/m² किंवा W/cm² हे कोणाचं युनिट असतं, इंटेन्सिटीचं. इथं वर्ड जरी एनर्जी फ्लक्स वापरला असला तरी हे तुम्हाला काय दिलेलं आहे, इंटेन्सिटी दिलेला आहे 18 W/cm², परंतु ही SI सिस्टीम मध्ये नाहीये. ओके, SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करूया. 18 W ऍज इट इज डिवाइडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ m² असतं, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ m² म्हणजे इंटेन्सिटी किती होणार आहे, दॅट इज 18 × 10⁴ W/m². 10⁻⁴ वर गेल्यानंतर 10⁻⁴ होत आहे, ही झाली तुमची इंटेन्सिटी. आता काय विचारलंय, फॉल्स ऑन ए नॉन रिफ्लेक्टिंग सर्फेस. नॉन रिफ्लेक्टिंग सर्फेस याचा मीनिंग काय होणार आहे, त्याच्यावर इन्सिडेंट होणार आणि ऍब्सॉर्ब होणार, रिफ्लेक्ट होणार नाही अजिबात, ऍट नॉर्मल इन्सिडन्स.
इफ सरफेस एरिया, सरफेस एरिया पण दिलाय 20 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय. 20 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 20 इंटू 10 रेस टू मायनस 4 मीटर स्क्वेअर, हा झाला एरिया. फाइंड द एव्हरेज फोर्स एक्झर्टेड, फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे ड्यूरिंग 30 मिनिट टाइम स्पॅन. टाइम दिलाय पण टाइमचा काय इथे यूज होतच नाहीये. तर फोर्सचा फॉर्म्युला बघा कुठला येणार आहे, एव्हरेज फोर्स काढायचा आहे. दोन फॉर्म्युले आहेत, आय ए बाय सी आणि 2IA/C. तर याच्यामधला कुठला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे, स्ट्राइक्स अँड ऍब्सॉर्ब साठी कुठला फॉर्म्युला आहे, IA/C. ओके, आय इंटू ए डिवायडेड बाय सी. सो इंटेन्सिटी दिली आहे 18 × 10⁴, एरिया दिलाय 20 × 10⁴ डिवाइडेड बाय वेलॉसिटी ऑफ लाईट घ्यायचा आहे 3 × 10⁸. ओके, सो 10⁴, 10⁴ गेट कॅन्सल. ओके, सो फोर्स येणार आहे 3 ने 18 ला डिवाइड करतो 6, 3 8 = 3 6 = 18. ओके, 6 × 20 म्हणजे किती होणार आहे, 120 होणार. आणि 10 ची पॉवर 10⁸ वर आल्यानंतर 10⁻⁸ होणार आहे, किंवा याला आपण असं लिहू शकतो 1.2 × 10⁻⁶ न्यूटन. ओके, म्हणजे 1.2 × 10⁻⁶ न्यूटन एवढा फोर्स जो आहे तो काय करणार आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव किंवा लाईट जी आहे त्या सरफेसवर एक्झर्ट करणार आहे. ओके, लक्षात आलं का बघा. हा, आता रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड हे एक रिलेशन बघूया. रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड अँड अँप्लिट्यूड रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड हे रिलेशन कसं येणार बघा. हे बघा, आता इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, दोन फॉर्म्युला आहेत, हाफ ई नॉट स्क्वेअर इप्सिलॉन नॉट इंटू सी हा पहिला फॉर्म्युला आहे, किंवा हाफ बी नॉट स्क्वेअर बाय म्यू नॉट इंटू सी हा दुसरा फॉर्म्युला आहे. आता अँप्लिट्यूड म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्डचे अँप्लिट्यूड किंवा मॅग्नेटिक फील्डचे अँप्लिट्यूड, म्हणजे आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई नॉट स्क्वेअर येणार आहे, किंवा आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय येणार आहे, बी नॉट स्क्वेअर येणार आहे, बाकीचं सगळं कॉन्स्टंट कन्सिडर केलं तर. म्हणजे याचाच मिनिंग काय होतो, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, आता अँप्लिट्यूडला सिम्पल सपोज कॅपिटल ए वापरलं, मग ते अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असेल किंवा अँप्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल, कुठलंही असेल, तर आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ई नॉट स्क्वेअर किंवा आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बी नॉट स्क्वेअर, म्हणजेच लिहू शकतो आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर. ओके, तर हे रिलेशन आहे इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड मधलं, म्हणजे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते, अँप्लिट्यूड स्क्वेअर असते, हे इथं प्रूव्ह होतं. अँड देअरफोर इथं काय येणार आहे, I1/I2 इज इक्वल टू येणार आहे A1/A2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. आता याच्यावर क्वेश्चन कसा येतो का, क्वेश्चन इज लाईक दिस, इफ amplitude of two waves is amplitude of two waves is in ratio of 2:3, म्हणजे amplitude चा ratio दिलाय, then ratio of intensity is. अँप्लिट्यूडचा रेशो दिलाय आणि इंटेन्सिटीचा रेशो तुम्हाला काढायला सांगितलाय, म्हणजे याच्यावर या टाईपचाच क्वेश्चन असतो. ओके, मग बघा, I1/I2 इज इक्वल टू काय लिहायचं, A1/A2 लिहायचं, त्याचा स्क्वेअर. ओके, सो देअरफोर I1/I2 इज इक्वल टू येणार आहे, A1/A2 ची व्हॅल्यू किती दिली, 2/3 दिले, 2:3 म्हणजे 2/3 याचा स्क्वेअर. अँड देअर फोर I1/I2 चा फायनल आन्सर काय येणार आहे, 4/9. ओके, सो इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडच्या रिलेशनवर या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर असतं, म्हणजे अँप्लिट्यूडचा रेशो दिलेला असेल तर त्याचा स्क्वेअर केल्यानंतर इंटेन्सिटीचा रेशो मिळणार. आणि उलटं पण विचारलं जाऊ शकतं, एखाद्या प्रॉब्लेम मध्ये इंटेन्सिटीचा रेशो दिला जातो आणि अँप्लिट्यूडचा रेशो काढायला सांगितला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, वन मोर क्वेश्चन, इफ रेशो ऑफ इंटेन्सिटी
रेशियो ऑफ इंटेन्सिटीज इज 25:16, देन 25/16, देन रेशियो ऑफ एम्पलीट्यूड्स इज बघा आपला फॉर्म्युला का आहे, आय वन बाय आय टू इज इक्वल टू ए वन बाय ए टू स्क्वेअर आहे. मग आता आय वन बाय टू ची व्हॅल्यू दिली 25/16, ओके, म्हणजे ए वन बाय टू स्क्वेअर 25/16 आलं, अँड देअर फोर ए वन बाय टू दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया, 5/4 येणार आहे. ओके, म्हणजे एम्पलीट्यूडच्या रेशोवरून इंटेन्सिटीचा रेशो काढता आला पाहिजे, किंवा इंटेन्सिटीच्या रेशोवरून एम्पलीट्यूडचा रेशो तुम्हाला काढता आला पाहिजे. ओके, सो दीज आर व्हेरी इझी एक्झाम्पल्स, लक्षात येत आहे. तर इंटेन्सिटी आणि एम्पलीट्यूड मध्ये रिलेशन काय आहे, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर.